आज अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे वरळीमधून, राजन विचारे ठाण्यामधून अर्ज भरणार आहेत, जयंत पाटील जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर इकडे कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. आज अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गटातटाचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. आदित्य ठाकरे वरळीमधून, राजन विचारे ठाण्यामधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ही तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. चंद्रकांत पाटील कोथरूडमधून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि आता उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते दर्शन घेत आहेत, मंदिरामध्ये जात. तर राधाकृष्ण विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. शिर्डीमधून विखे पाटील हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. तर दुसरीकडे मुंबईमधलं चित्र जर पाहायला गेलं तर मंगल प्रभात लोढा, त्याच्यानंतर अतुल भातकळकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर इकडे शिंदे गटाचे उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज भरतील. दर्यापूरमधून अभिजित अडसूळ निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून आज आपला उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्याच्यानंतर दिवंगत अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना यावेळेला संधी देण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत, शिंदे गटाकडून त्यांना ही संधी मिळालेली आहे. तर इकडे किरण सामंत राजापूरमधून आपला उमेदवारी अर्ज भरतील, तर योगेश कदम हे दापोलीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तर इकडे अजित पवार गटाचे नेते सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरतील. सर्वात ज्येष्ठ नेते अजित पवार गटाचे ते म्हणजे छगन भुजबळ, येवल्यामधून पाचव्यांदा ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सलग चार वेळा आमदार म्हणून राहिलेले छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास फार मोठा आहे. 1973 पासूनची त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. अनेक महत्वाची पदं जी आहेत राजकारणामध्ये ती त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. त्यांच्याकडून आज आपला उमेदवारी अर्ज भरला जाईल. त्याच्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या विरोधात पंकजा मुंडे नसणार हे चित्र असणार आहे, ते म्हणजे परळीमध्ये. आणि धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. तर इकडे दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, अजित गटा दादा गटाचे उमेदवार, त्यांच्याकडून सुद्धा आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो आज भरला जाईल. तर आता ठाकरे गटाचे कोणकोणते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे ती दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. उद्धव ठाकरे यांचे पुत्र, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे आपला अर्ज आज भरतील. वरळीमधून आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. 2019 ते आमदार झाले आणि आता पुन्हा एकदा पक्षानं त्यांना संधी दिलेली आहे. वरळीमधून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांची ही लढत असणार आहे. तर इकडे राजन विचारे म्हटलं की ठाणे हे समीकरण जवळपास निश्चित आहे. ठाकरे गडाचे राजन विचारे उमेदवारी अर्ज भरतील. खासदारकीसाठी ते उतरलेले होते, मात्र नरेश मस्के यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेसाठी त्यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिलेली आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाईल. तर राजन साळवी राजापूरमध्ये किरण सावंतांशी त्यांची थेट लढत असणार आहे, त्याच्यामुळे राजापूरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. तर पवार गटाकडून कोणकोणते उमेदवार अर्ज भरतील, तर ते आहेत जयंत पाटील इस्लामपूर, जितेंद्र आव्हाड मुंब्रामधून, आणि या दोघांकडून आज आपला उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड आपला उमेदवारी अर्ज भरतील, तर सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांना त्या ठिकाणहून तिकीट मिळालेलं आहे. आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतील. तर दुसरीकडे पारनेरसाठी राणी लंके उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निलेश लंके यांच्या पत्नी आहेत राणी लंके. आणि तासगावमधून विधानसभेसाठी रोहित पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतील. आर आर पाटील यांचे सुपुत्र आणि सर्वात तरुण उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रोहित पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसचे कोणकोणते उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय. यशोमती ठाकूर या आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतील. तिवसा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर इकडे भोर मतदारसंघासाठी सुद्धा काँग्रेसचे संग्राम थोपटे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरला जाईल. विक्रम सावंत जतसाठी आपला उमेदवारी अर्ज जे आहे ते भरतील. काँग्रेसचे विक्रम सावंत यांना उमेदवारी मिळालेली आहे.